आणि ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल तारदाळमध्ये राज्यातील पहिला शुद्ध पाण्याचा प्लांट कार्यान्वित जे के नगर येथील नांदी फाउंडेशनच्या वतीनं प्लांटची उभारणी हातकणिले तालुक्यातील तारदाळमधील जे के नगर येथे नांदी फाउंडेशनच्या वतीनं राज्यातील पहिल्या शुद्ध पाण्याच्या प्लांटचे उद्घाटन माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाशरावजी आवाडे यांच्या हस्ते झालं कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या मुलांनी पारंपरिक कवायतीचं प्रात्यक्षिक दाखवून स्वागतगीत सादर केलं यावेळी बोलताना प्रकाश आवाडे म्हणाले इचलकरंजी परिसरामध्ये गोरगरीब जनतेसाठी सहकारी संस्थांच्या माध्यमातून चाळीस प्लांट उभारले असून याच पद्धतीने जनतेसाठी कमी खर्चात शुद्ध पाणी देण्यात यावं व क्वाईन स्वरूपात लोकांना पाणी मिळावे जेणेकरून आजूबाजूच्या लोकांना त्याचा फायदा होईल अशी मागणी प्रकाश आवाडे यांनी केली हा प्लांट उभारताना रसायनमुक्त पाणी सातत्यपूर्ण तपासणी काळजीपूर्वक शुद्धता या बाबी विचारात घेऊन हा प्लांट उभारण्यात आला आहे हा प्लांट सात वर्षे नांदी फाउंडेशनच्या मार्फत चालवण्यात येणार असून त्यानंतर तो ग्रामपंचायतीकडे वर्ग केला जाणार असल्याची माहिती नांदी फाउंडेशनच्या वतीनं देण्यात आली आहे या प्रसंगी नांदी फाउंडेशनच्या सामंत मॅडम सोनी टीव्ही प्रसारणचे डी राजकुमार एलिझाबेथ मॅडम शिवसेना उपप्रमुख महादेव गौड मदन कारंडे माजी शिक्षण समिती सभापती शेखर हळदकर उपसरपंच यासिन मुजावर चंद्रकांत तांबोळे अशोक चौगुले राजेंद्र पाटील साखळकर शिवप्रसाद पाटील पवन शिंदे आदी मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर तारदाळहून बसगोंडा कडेमणी